तर मंचा पुढचे चॅनल दररोजचं नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आंचोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे। अपडेट अशी, विद्यार्थी मित्रांनो, जेडपी भरती सुरळीत होण्यासाठी प्रशिक्षण अधिक मित्रांनो दिलं जात आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, यामुळे काय फायदा होणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगणार आहे। पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामा नये, सर्वांनी आताच खाली लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद भरतीच्या प्रक्रियेला अखेर मित्रांनो मुहूर्त या ठिकाणी मिळाला असून, येत्या 7 तारखेपासून मित्रांनो परीक्षा सुरू होत आहे। त्यामध्ये काही गैरप्रकार होऊ नये ह्यासाठी अधिकारी कर्मचारी यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह परिवीक्षाधीन गटविकास अधिकारी जाधव आणि प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे यांनी मित्रांनो प्रशिक्षण दिले। यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, नंतर वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आदी या ठिकाणी उपस्थित होते। राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाची जवळपास 45,000 मित्रांनो भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। IBBS कंपनीतर्फे परीक्षा घेण्यात येत आहे आणि या परीक्षा मित्रांनो सुरळीत होण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, तसेच राज्य शासनाकडून आलेली संहिता वापरावी, त्यामध्ये कोणत्याही उमेदवारांकडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, तत्सम वस्तू आढळल्यास कारवाई करावी, उमेदवारांना फक्त स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्लसमध्ये पेन याच वस्तूसोबत ठेवण्याचे कळवले आहे। बैठकीत मित्रांनो माहितीचा अधिकार दिनांक साजरा झाला। राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता म्हणजे मित्रांनो प्रगती अभियान, सुंदर माझे कार्यालय अभियान यांचे प्रस्ताव कसे तयार करावे ते प्रस्ताव पाठवण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुद्धा मित्रांनी केलेली आहे। आता मित्रांनो संपूर्ण गोष्टींचा ठिकाणी आढावा घेतला। तलाठी भरतीमधील गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेसुद्धा ठिकाणी अलर्ट झालेली आहे, कारण मित्रांनो तलाठी भरतीमध्ये जो काही गैरप्रकार झाला होता तो गैरप्रकार जेडपी भरतीमध्ये होऊ नये म्हणून मित्रांनो हे प्रशिक्षण दिलेलं आहे। आता तुम्हाला प्रशिक्षण कसं दिलं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ह्या इमेजच्या सहाय्यानेही समजू शकता की कशाप्रकारे मित्रांनो ही मीटिंग होती, यामध्ये कशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात आलं, सर्व जे काही कर्मचारी होते त्यांना ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं आणि मार्गदर्शन कोण करत होते तर मित्रांनो उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हे या ठिकाणी मित्रांनो मार्गदर्शन करत होते, तुम्ही बघू शकता। म्हणजेच मित्रांनो कोणताही गैरप्रकार किंवा पेपरफुटीचं प्रकरण घडू नये यासाठी मित्रांनो हे प्रशिक्षण दिलेलं आहे। यामुळे खूप सारे बिझनेसचा फायदासुद्धा होणार आहे, कारण मित्रांनो जर आणखी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन जर मिळालं असेल तर पेपरफुट आणखीने टाळता येऊ शकते, प्लसमध्ये मित्रांनो कॉपीचा आणखीन प्रकारही कमी करता येऊ शकतो, म्हणून सर्व आणखीने मार्गदर्शन दिलेलं आहे। तर ही छोटीशी अपडेट होती, अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल। अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील छोट्यामध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।